आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटण दाबा। खोपोली मार्गावर अवजड वाहतुकीमुळे अपघाताचा धोका, राज्य महामार्ग तसेच आरटीओ विभागाचं दुर्लक्ष। पेण खोपोली महामार्गाचं मागील 2 वर्षापासून रखडलेल्या कामामुळे व त्यातच कोसळत असलेल्या पावसाने या महामार्गावर पसरलेल्या चिखलाचं साम्राज्य हे पाहता मार्गावरील वाहनांचा वेग मंदावलाय। या मार्गावरचा प्रवास म्हणजे वाहन चालकांची डोकेदुखीच ठरली आहे, तर अवजड वाहतुकीमुळे अपघाताचा धोका देखील वाढलाय। याकडे मात्र महामार्ग आणि आरटीओ यांचं दुर्लक्ष होताना दिसून येत आहे। कोकणात जाणाऱ्या पर्यटकांची या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वर्दळ असते। पेण बाजूकडे जाणाऱ्या अवजड ट्रेलर तसेच कोळसा वाहतूक करणारी वाहने देखील याच मार्गावर असतात। या मार्गावरील धामणी गावाजवळ राहिलेले अर्धवटचे काम, सावरसई गावाजवळचे पुलाचे अर्धवटचे काम तसेच मांगरूळ गावाच्या जवळ व पुढे वरसई फाट्याजवळ काम थांबलेलं आहे। यात अवजड वाहतुकीमुळे वाहन चालक त्रस्त झाले आहेत। पावसाळ्याच्या दिवसात अपघाताचा धोका देखील वाढतोय, याकडे संबंधित विभागाचे लक्ष देण्याची मागणी केली जाते। TV7 मराठीसाठी किरण बांधणकर, पेण, रायगड। आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटण दाबा।